BJP State President Sadanand Sheth-Tanawde denied BJP's involvement in selection of the Congress candidate and such rumours spreading by Congress itself as the party is lacking in leadership at the central and also at the state level. Speaking to media, Sadanand Sheth-Tanawde said BJP's North Goa candidate Sripad Naik's second round of the campaigning is going on and South Goa candidate Pallavi Dempo's first round of campaigning will be completed on April 5th. And confident that BJP will win both the seats with huge margin as both the candidates are getting overwhelming support from the voters. भारतीय जनता पार्टीने आपले दोन्ही उमेदवार हे डिक्लेअर करून दोन्ही उमेदवारांचे उत्तर गोयचं तर आमचं सेकंड त्यांचं राऊंड चालू असं सगळ्या मतदारसंघात. दक्षिण गोयचे उमेदवार पल्लवी श्रीनिवास डेम्पो ह्यांचं पहिलं राऊंड 5 तारीख सोपतलो आणि 6 तारीखपासून त्यांचं सेकंड राऊंड परत सुरू जातलं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ऑलरेडी प्रचारात एकदम पुढे गेलेली असा. आणि तसे आम्ही सुरुवातीपासून म्हणजे आम्ही असेंब्ली निवडणूक जातकच 2022 नंतर आमची तयारी इलेक्शन म्हणून सुरू केलेली असा. आणि आम्ही सदोदित काम करता असताना आम्ही बऱ्याचदा प्रश्न विचारताले की कॅन्डिडेट केला काय म्हणते. आमचं कॅन्डिडेट डिक्लेअर जाऊच्या पहिले आम्ही खूप पुढे पाविले आणि त्यामुळे काँग्रेस म्हणताले की त्यांचं डिक्लेअर जाऊन आज आम्ही दोन्ही डिक्लेअर केले असतात. आणि काँग्रेसची परिस्थिती अशी असा की त्यांच्याकडे उमेदवार असा काय ना त्यात समजणं. आणि त्यामुळे त्यांच्यानी आमच्या एखादी टीका न करता त्यांच्यानी पहिले आपला विचार आणि आपल्या ऑर्गनायझेशनचे किती चाललं हा थोडासा विचार करपाची गरज असा असं मला दिसतं. भारतीय जनता पार्टी दोन्ही मतदारसंघाभितर बऱ्या तऱ्हेन आघाडी घेतली आणि दोन्ही मतदारसंघाभितर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भरपूर मतांनी निवडून येतले. आणि भारतीय जनता पार्टीन सदोदित आम्ही निवडणूक कोण उभं रावतलो किती रावतलो डिव्हिजन जातले काय किती ह्याच्या भीतर आम्ही वचनात आणि कोणाच्या पार्टीचे उमेदवारही आम्ही ठरवणार. पण बऱ्याच जण जे असतात कारण त्यांच्याकडे नेतृत्वहीन अशी लिडरशिप असली की ही परिस्थिती असा. कारण केंद्रातसुद्धा त्यांचे नेतृत्व सारखे ना आणि गोयानूय त्यांचे काँग्रेस पार्टीचे नेतृत्व सारखे ना. आणि त्यामुळे एखाद्या पार्टीक जर सारखे जर खंबीर असे नेतृत्व जर नासत जाल्यार मागीर कोण हे रावपाक पळयना. आणि म्हणून जे त्या वेळार काय लोक गेले ते बरेच जण परत एकदा भारतीय जनता पार्टी भितर येत असतात. आज सांगचे कालूसबाब आल्मेडा आणि त्यांची संपूर्ण टीम काउन्सिलर हे आज पक्षात प्रवेश केलो असा. आणि जे इंडिया अलायन्स जे असतात ते अलायन्स हळूहळू आम्ही सुरुवातीकून म्हटले त्यांचे वेगवेगळे पार्ट जायत वयतले कारण त्यांच्याकडे दिशा ना. त्यांचं एकच एकमेव हे असा एजेंडा की भारतीय जनता पार्टीचे सीट कमीत कमी कसे करत इथलेच ते पळयतात. त्यांच्याकडे व्हिजन ना. आणि एखाद्या पॉलिटिकल पार्टी असत एखाद्या देशाचे जर व्हिजन सारखे नसत जाल्यार लोकूय त्यांच्यावर व्हडलो विश्वास दवरना. आणि त्यामुळे दिशाहीन अशी ही काँग्रेस पार्टी झाली असा. आणि त्यामुळे दिशाहीन पार्टी कारण त्याला दिशा ना किती कसे पुढे वचप ते. आणि म्हणून तर आज त्यांची कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक अजूनही बरेच जण हांवें पळयले की दोग जण तिग जण आपला प्रचार करतात. कोण सांग्यार म्हणटा आपण उमेदवार तर कोण म्हणटा काणकोण वतानी आपण उमेदवार. उत्तरेक एकटो बिचोली वचून म्हणटा आपण उमेदवार दुसरो म्हणटा पेडणे आपण उमेदवार. आणि त्यामुळे सगळेच जण आपापल्या पद्धतीन उमेदवारी आपल्याक मेळी अशा पद्धतीन प्रचार करत असतात. पण आम्ही तातून वचना भारतीय जनता पार्टी कायच फरक पडना. फॉर प्राईम रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी.